श्री गुरुदेव दत्त। आज गिरनार पर्वताकडे सारे भक्तगण कूच करत आहे। द्वारकेपासून लंकेपर्यंत साऱ्या दिशांनी भक्तगण गिरनार पर्वताच्या या गुहेकडे अत्यंत आतुरतेने येत आहेत। गुहेसमीप दर्शनासाठी एकच गर्दी झाली आहे। सारे भक्त गुहेतून येणाऱ्या दिव्य तेजाची आतुरतेने वाट बघत आहेत। साऱ्यांच्याच नजरेत विलक्षण कुतूहल आहे आणि अत्यंत उत्कट अशी भक्ती सुद्धा। भक्तांची आतुरता मी समजू शकतो, पण आपल्या तिघांच्या अर्धांगिनी सुद्धा डोळ्यात प्राण आणून त्या गुहेपाशी उभ्या आहेत। तेही हातात पंचारती घेऊन। कधी येणार आहेत अवधूत बाहेर? मनाला अगदी हुरहुर लागली। हो, आज 12 वर्षांची तपश्चर्या संपवून बाहेर येणार आहेत ते। दीर्घ प्रतीक्षा केली आहे आपण। आपणच नाही, समस्त ब्रह्मांड श्री दत्तगुरूंची वाट बघत आहे। धीर धरणं आता कठीण होत चाललं आहे। खरं म्हणजे मला चिंता वाटतीये की ही काय, की हे त्रिगुण रूप आपल्यावर रागवलं तर नसेल ना? श्री दत्तात्रयांनी सर्व भावनांवर विजय मिळवला। ते आपल्यावरच काय, कोणावरही कधीच रागवू शकत नाही। खरंय, अशा या अलौकिक त्रिगुण रूपाच्या जन्माला आपणही कुठेतरी निमित्त ठरलो आहोत, याचाच अभिमानच वाटतो। परंतु त्या वेळच्या आपल्या असूयायुक्त वागण्याची लाजही वाटते आहे। म्हणूनच तर मनात शंका तरळली की ते रागवले तर नसतील ना। युवराज, युवराज, काय वार्ता आहे वज्र? आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे? होय,
श्री दत्तगुरु परत येत आहे. गिरनार पर्वतावरील त्यांची तपश्चर्या संपली आहे. इतक्या वर्षांच्या तपानंतर जेव्हा श्री दत्त गुहेबाहेर येईल तेव्हा तो सर्वसिद्ध झालेला असेल. त्याच्याही सिद्धी उच्च पदावर पोहोचलेल्या असतील. त्या तर त्यांच्या जन्मापासून उच्च पदाला होत्या. त्यांचा जन्म असामान्य होता. त्यांच्या मातेने प्रत्येक क्षणाला श्री दत्तांवर अभूतपूर्व संस्कार केलेत. नाही शुक्राचार्य, आमच्या भगिनीची ही अवस्था ज्या श्री दत्तानी केली त्या श्री दत्ताला आम्ही कधीही क्षमा करणार नाही. आमची नंदिनी शुद्धीवर यावी, या सजीव सृष्टीमध्ये परत यावी, यासाठी आम्ही आमच्या सर्व सिद्धी या होमात अर्पण करतोय. या अनुसयेनं आमचा इतका मोठा अपमान केला, या अनुसयेबद्दल आणि त्या श्री दत्ताबद्दल स्तुतीसुमनं उधळणं बंद करा. युवराज, तुमच्या भगिनीबद्दल जे घडलं त्याला जबाबदार तुम्ही आहात, श्री दत्त नाही. जसं तुम्ही कर्माचं बीज लावाल तशीच तुम्हाला फळं मिळणार. तुमची कर्म चुकली, तुमचे विचार चुकले. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या भगिनीला वाचवायचं असेल तर श्री दत्तांना शरण जा. आम्ही श्री दत्ताला शरण जाणार नाही. मग जे परिणाम होतील त्याला सामोरे जा. हे अत्रेय, आता विलंब नको, लवकर दर्शन द्या. आज 12 वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. बरोबर 12 वर्षांपूर्वी याच पर्वताच्या पायथ्याशी आपण श्री दत्तात्रेयांशी संवाद साधला होता आणि त्यावेळेचं त्यांचं वेगळंच रूप आपल्याला आणि समस्त भक्तांना दिसलं होतं. खरंय देवी, म्हणूनच तर आज त्यांच्या दर्शनासाठी मन अगदी व्याकुळ झालंय. केवळ आपलंच नाही तर साऱ्याच भक्तांचं. प्रत्येक भक्त आज फक्त आणि फक्त श्री दत्तगुरूंचीच वाट बघतोय. कर्णकुमार, तुम्हाला तुमची भगिनी हवी असेल तरी यापूर्वी केलेल्या चुका परत करून चालणार नाहीत. सावधवा, श्री दत्त म्हणजे कोणी सर्वसाधारण व्यक्ती नव्हे. त्रेता युगापासून पुढे येणाऱ्या प्रत्येक युगात श्री विष्णू अवताराचे अस्तित्व कायम राहणार आहे. गुरु शिष्य परंपरेचे दैवत म्हणून त्यांच्याकडे बघणार आहेत. मंत्र निर्मितीचे दैवत म्हणून त्यांच्याकडे बघणार आहेत. श्री दत्त ही सिद्ध देवता आहे. अहंकार बाजूला ठेवा आणि श्री दत्तांना शरण जा. हाय शुक्राचार्य, श्री दत्त तप संपवून गुहेतून बाहेर यावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही देखील आमच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी आतुर आहोत. अनुसूया आणि श्री दत्त या दोन्ही माता पुत्रांना आम्हाला जाणीव करून द्यायची आहे. आम्ही कर्णकुमार आहोत, सर्व सिद्ध कर्णकुमार.
आमच्या आणि आमच्या भगिनीच्या अपमानाचा आम्ही सूड घेणार। श्री गुरुदेव दत्त।